अजनी परिसर में इंटरमॉडल स्टेशन बनने जा रहा है, जिसके लिए परिसर के कई पुराने पेड़ काटे जाएंगे। इन पेड़ों को बचाने के लिए परिसर सेव अजनी वन अभियान चलाया जा रहा है, जिसके तहत आज पत्र परिषद का आयोजन किया गया था। अजनी में इंटरमॉडल स्टेशन बनने जा रहा है, जिसके लिए परिसर के कई पुराने पेड़ काटे जाएंगे, जो कि पर्यावरण के दृष्टिकोण से हानिकारक साबित हो सकता है। इसलिए सेव अजनी वन अभियान चलाया जा रहा है। उसके तहत आज पत्र परिषद कर आयोजन कर जानकारी दी गई कि अगर अजनी परिसर में यह इंटरमॉडल स्टेशन बनता है और पेड़ काटे जाते हैं, तो आने वाले दिनों में कई समस्याओं का सामना करना पड़ सकता है। एक आइडिया देता है कि खापरी है खूब बेहतर विकल्प है, खूब चांगला विकल्प है, या विकल्पाला बघायला पाहिजे, या विकल्पाला सोडायला नाही पाहिजे। कारण आज जर तुम्ही एक छोटंसं लक्षात घेतलं तर अजनी हे नाही इनर रिंग रोडशी कनेक्टेड आहे, नाही आउटर रिंग रोडशी कनेक्टेड आहे, हे कनेक्टेड आहे आउटर रिंग रोडशी। नागपुराचा विकास जो आपण बघतोय, आज 30-35 लाखाच्या जनसंख्येकरता जो विकास खरं तर होतोय, तो इन्फ्रास्ट्रक्चर विकास होतोय। जर आपण पर्यावरणाच्या ह्याने विचार केला तर आज पर्यावरण नष्ट होत चाललंय। आज आपल्याला पाण्याचा त्रास आहे, जमिनीचा त्रास आहे, सॉइलचा त्रास आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आज जर तुम्ही विचार केला की मला माझ्या मुलांना कुठे न्यायचं आहे, तर आज आपल्याकडे एक फुटाळा होतं फक्त, आणि ते फुटाळा पण आज बघतोय की हे ग्रेड वन हेरिटेज असूनही तिथे जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू झालं तर त्याचं पाणी आटतंय, त्या हेरिटेजलाही आज आपण वाचवू शकत नाही आहे। जर कोणची वस्तू नष्ट झाली तर पुन्हा ती करू शकत नाही। हे 100 वर्षाहूनही जुने जे झाड आहेत, हे आपल्याला फ्री ऑक्सिजन देतात, हे आपलं ग्राउंड वॉटर पकडून ठेवतात।